हॅलो गाईज, वेलकम टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म. गाईज, UGC नेट आणि आपला महाराष्ट्र सेट यांच्या दृष्टिकोनातून पेपर फर्स्ट जो सर्वांसाठी कॉमन असतो त्यासाठी आपण पूर्णपणे युनिट वाईज टॉपिक वाईज सिरीज पाहत आहोत. यामध्ये आपण सुरू केला आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशनचं लेक्चर म्हणजेच पार्ट 5 आहे. याआधी मी 4 लेक्चर अपलोड केलं आहे. गाईज, पार्ट 5 आपण पाहणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिकेशन, त्याचबरोबर प्रिन्सिपल, त्याचबरोबर 7 C's आणि त्याचबरोबर 4 S, म्हणजे बरेच आज टॉपिक आपण कवर करणार आहोत. आणि त्याचबरोबर इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी इसेन्शियल पार्ट कोणते आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. म्हणजेच एकंदरीत हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे पेपर फर्स्ट जे विद्यार्थी देणार आहे सेट नेटचा त्यांच्यासाठी. पेपर सेकंडचा तुम्ही सेल्फ स्टडी करा किंवा तुम्हाला सांगितलेला आहे यूट्यूबचे अनेक व्हिडिओ आहेत तिथे तुम्ही फॉलो करू शकता. गाईज, पेपर फर्स्टमध्ये आपण कम्युनिकेशन पाहत आहोत. याचं सिलेबस एकदा पाहूया. तर हा आहे आपला कम्युनिकेशनचा सिलेबस. सिलेबसमध्ये तुम्ही पाहता की कम्युनिकेशन याचं मिनिंग, यावर मी टोटल 3 लेक्चर दिले. 3 लेक्चर म्हणजे अनेक कन्सेप्ट आहेत कम्युनिकेशनच्या, त्या फर्स्ट, सेकंड अँड थर्ड या 3 लेक्चरमध्ये डिस्कस केलं त्या. त्यानंतर टाइप्स ऑफ कम्युनिकेशन हे 4 लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं, म्हणजे 4th लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं. आणि आज 5वं लेक्चर आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिकेशन. यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी डिस्कशन करणार आहोत. पहिली गोष्ट करणार आपण कॅरेक्टरिस्टिक्स, त्यानंतर इसेन्शियल इलिमेंट कोणते कम्युनिकेशनसाठी ते, त्यानंतर जे आपलं महत्त्वाचा टॉपिक म्हणजे 7 C आणि 4 S कम्युनिकेशनचे. हे फक्त तुम्हाला पाठ करायचे की 7 C कोणते आहेत, 4 S कोणते आहेत, ते तुम्हाला पाठ करायचं आहे. एक्झामला क्वेश्चन येत असतो. तर गाईज, टाईम वेस्ट न करता सुरू करेल लेसन. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नेट आणि सेटच्या अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर VPD एज्युकेशन टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही जॉईन व्हा, जेणेकरून याआधी आपण हायर एज्युकेशन, टीचिंग ॲप्टिट्यूड, आय सी टी आणि रिसर्च ॲप्टिट्यूड हे 4 टॉपिक पूर्णपणे कम्प्लीट केले आहे. त्याची लिंक तुम्हाला VPD एज्युकेशन टेलिग्राम चॅनलवर भेटतील. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर काही सुरू करूया लेसन. तर फर्स्टली आपण पाहणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिकेशन, म्हणजे बेसिक कम्युनिकेशनचे कॅरेक्टरिस्टिक आहे ते महत्त्वाचे आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून. खूप बेसिक आहे, तुम्ही एकदा वाचले तरी तुम्हाला कळतील. मी थोडेसे ॲड केले आहे, बाकीचे तुम्ही इंटरनेटवरून शोधू शकता. नाही शोधले तरी आवश्यक नाही, कारण खूप बेसिक आहेत. तर हे पहा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिकेशन वाचल्यावर लगेच तुम्हाला कळेल की किती सोपे आहेत. 2 पर्सन कम्युनिकेशनसाठी लागतात हे आपल्याला डेफिनेटली माहिती. नंतर एक्सचेंज ऑफ आयडिया. आता एक पर्सन हा दुसरा पर्सन आहे, हा पर्सन काय करतो आहे दुसऱ्या पर्सनसोबत बोलतो आहे, म्हणजे काहीतरी देवाणघेवाण होती ना आयडियांची. आपण बोलतो आहे, आपल्या मनात काय चाललं आहे ते समोरच्या सांगतो, समोरच्याच्या मनात काय चाललं आहे ते आपल्याला सांगतो, म्हणजे एक्सचेंज ऑफ आयडिया हे तर होतेच. नंतर म्युच्युअल अंडरस्टँडिंग, या दोघांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग पण पाहिजे, कारण हा जो बोलतो आहे त्याला समजलं पाहिजे आणि हा जो बोलतो आहे याला हे पण समजलं पाहिजे. किंवा हे जे बोलतो आहे किंवा समोरचा जो बोलतो आहे ते समोरच्याने समजून घेतलं पाहिजे, म्युच्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे. म्हणजे तिसरं बेसिक कॅरेक्टर्स आहे आपले 3, तर पाठ करण्याची गरज नाही, फक्त समजून घ्या. एक्झामला हेच येतील असं नाही, कोणते टाकू शकतात, मनाने क्रिएट करूनही टाकू शकतात. नंतर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कम्युनिकेशन पॉसिबल आहे. त्यानंतर कंटिन्युअस प्रोसेस, हा क्वेश्चन आलेला आहे की कम्युनिकेशन कशी प्रोसेस आहे, तर कंटिन्युअस प्रोसेस आहे, नेवर एंडिंग, म्हणजे कम्युनिकेशन कधीच संपत नाही, कंटिन्युअस प्रोसेस आहे. माइंडमध्ये फिट करा, कम्युनिकेशन हा एंड कधीच होत नाही, संपत नाही, कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्यानंतर यूज ऑफ वर्ड ॲज वेल ॲज सिम्बॉल, कारण कम्युनिकेशनमध्ये आपण शब्द तर यूज करतो पण सिम्बॉल पण यूज करतो. आता याचं चांगलं उदाहरण म्हणजे आपलं व्हॉट्सअप असेल किंवा ट्विटर असेल. व्हॉट्सअपवर आपण काय करतो, आपल्याला एखादं टेटस किंवा एखाद्याला चांगला होकार द्यायचा असेल किंवा एखाद्याचं एखादी गोष्ट आवडली असेल तर त्याला आपण काय करतो, हसण्याचे इमोजी पाठवतो. तिथं आपण शब्द यूज करतो का, नाही, आपण फक्त एक सिम्बॉल यूज करतो. त्याने आपल्या समोरच्याला आपल्या कम्युनिकेशन त्याचं पोचतं, आपलं कम्युनिकेशन त्याच्यासमोर पोचतं की आपल्याला काय म्हणायचं आहे, म्हणजे आपल्याला आनंद झाला त्यासाठी आपण सिम्बॉल पाठवतो हसण्याचा. आपल्याला एखाद्याचा राग आला असेल आपण रेड सिम्बॉल पाठवतो, म्हणजे लाल लाल, म्हणजेच त्याला आपण तिथे बोलत नाही शब्द पण त्याच्या भावना, म्हणजे आपलं काय म्हणायचं आहे आपल्याला त्या सिम्बॉल मार्फत कळतं, म्हणजे आपण सिम्बॉल पण यूज करतो कशासाठी, कम्युनिकेशनसाठी. त्यानंतर आता इथं चांगलं उदाहरण दुसरं पण सांगतील, रोडच्या कडेला पाट्याच असतात पा, म्हणजे इकडे जा तिकडे वळा, ते सिम्बॉलच असतं एक प्रकारचे. त्या पाट्या आपल्याला कम्युनिकेट करतात की तुम्हाला इकडे वळायचं आहे, या गावाला जाण्यासाठी इकडे वळायचं आहे, म्हणजे ते पाट्या आपल्याला कम्युनिकेट करत असतात, आपल्याला गायडन्स देत असतात. म्हणजे बेसिक रिक्वायरमेंट आहे कम्युनिकेशनची, बेसिक कॅरेक्टरिस्टिक आहे, वाचले हे तरी सफिशियंट आहे, किंवा गुगलवर जाऊन याच्यापेक्षा जास्तही वाचू शकता, पण गरज नाही, बेसिक आहे एकदम. तुम्हाला फक्त कळतील की कोणती कम्युनिकेशनचे वैशिष्ट्ये असू शकतात, कोणती नसतात, हे तुम्हाला बेसिक फक्त ओळखायला प्रश्न येईल. क्वेश्चन येईन काय ते पण सांगतो की खालीलपैकी कोणतं कम्युनिकेशनचं वैशिष्ट्य आहे, आहेल किंवा नाही आहे असं तुम्हाला निवडायला येतील, कोणती कम्युनिकेशनचे वैशिष्ट्य आहेत किंवा कोणते नाही आहेत. मग तुम्हाला बेसिक ओळखायचं की 2 पर्सन वगैरे, म्हणजे माहिती आहेत आपल्याला काय असू शकतात. तरी आणखी आयडिया म्हणून तुम्ही गुगलवर एकदा सर्च करा, कारण मी तुम्हाला टॉपिक सांगितलं आहे की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिकेशन, इतके वाचून गुगलवर पण सर्च करू शकता. आणि मागच्या वर्षी कोणता आला, म्हणजे मागच्या प्रिव्हियस इयरमध्ये कोणता असतं ते पण सांगतो की कंटिन्युअस प्रोसेस कम्युनिकेशनचं काय वैशिष्ट्य आहे हे पण माइंडमध्ये फिट ठेवा. आता नेक्स्ट आपण
टॉपिक पाहूया की इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी कोणते इलिमेंट काय इलिमेंट म्हणजे काय घटक महत्त्वाचे आहे, तर इलिमेंट कोणते घटक महत्त्वाचे आहेत ते पाहूया. आता हे खालील घटक असे आहेत की त्याने काय होतं इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होतं किंवा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करण्यासाठी यांचा उपयोग होतो. फर्स्ट इफेक्टिव्ह फीडबॅक, म्हणजे आपण हा बोलतो आहे समोरचा नुसता ऐकतो आहे पण तो हा नाही काहीच नाही, हो म्हणाना नाही म्हणाना काहीच म्हणाना, म्हणजे इफेक्टिव्ह फीडबॅक नसेल तर कम्युनिकेशन हे काय होईल महत्त्वाचं नाही, त्याला काही म्हणजे इसेन्शियल आपण म्हणू शकत नाही, म्हणजे ते होऊ शकत नाही योग्य प्रकारे. म्हणून इसेन्शियल म्हणजे आवश्यक घटक आपण पाहतो आहे कम्युनिकेशनचे, फीडबॅक हा आवश्यक घटक आहे कम्युनिकेशनचा. त्यानंतर क्लिअर मेसेज, जे मेसेज आपल्याला पोहोचवायचा आहे तो क्लिअर पाहिजे, त्यामधील काय पाहिजे ॲम्बिग्युटी नको, क्लिअर पाहिजे म्हणजे क्लिअर मेसेज पाहिजे. त्यानंतर बरोबर इफेक्टिव्ह फीडबॅक पाहिजे. नंतर रिलायबिलिटी, आता रिलायबिलिटी तर पाहिजेच. नंतर टू वे चॅनल, तुम्हाला सांगितलं की फीडबॅक कशामार्फत भेट, टू वे चॅनल असेल तरच फीडबॅक भेटतो, टू वे चॅनल नसेल तर फीडबॅक भेटत नाही. टू वे म्हणजे कसं, मी समोरच्याला काहीतरी सांगितलं त्यांनी त्याचा रिप्लाय दिला, म्हणजे टू वे झाला, हा एक जाण्याचा वे हा येण्याचा वे, टू वे चॅनल पाहिजे. म्हणजेच यामध्ये फीडबॅक इन्क्लूड होतो, जिथं टू वे चॅनल असते तिथंच फीडबॅक पॉसिबल असतो, जिथं वन वे कम्युनिकेशन असतं तिथं फीडबॅक पॉसिबल नसतो. वन वे कोणतं, जे आपण पहा टी व्ही सिरियल पाहतो, वन वे टी व्ही फक्त आपल्याला सांगतोय, टी व्हीमधील फक्त आपण पाहतोय, आपल्याला टी व्हीशी बोलता येत नाही, टी व्हीसोबत आपण बोलू शकत नाही, हे काय झालं वन वे झालं. आणि टू वे कोणतं, आपण कॉलवर मित्रासोबत बोलतोय, कॉलवर कोणातरी सोबत बोलतोय, तिकडून पण आपल्याला प्रतिसाद भेटतो, याला टू वे म्हणतात. म्हणजे टू वे कम्युनिकेशन काय चांगलं असतं, इसेन्शियल पार्ट आहे टू वे चॅनल. त्यानंतर स्पीड ऑफ ट्रान्समिशन, ट्रान्समिशनचा स्पीड म्हणजे आपण मेसेज पाठवतोय त्याचं स्पीड पण योग्य पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल आपण एक इझी लिहिला, म्हणजे एक निबंध लिहिला, निबंधाची तारीख होती 9 जुलै, फॉर एक्झाम्पल 9 जुलै आपल्याला एका ठिकाणी एक्स वाय झेड ठिकाणी निबंध पाठवायचा होता. म्हणजेच आपलं जे आपण निबंधामध्ये लिहिलं आहे आपल्याला जे मनातून वाटतं आहे ते आपण कम्युनिकेट केलं कुठं निबंधामध्ये, ते आपल्याला पाठवायचं आहे 9 तारखेपर्यंत. पण ते पोहोचलं फॉर एक्झाम्पल 19 तारखेपर्यंत, 19 तारखेला पोहोचलं, पाठवायचं होतं 9 ला, 19 पोहोचलं, काय उपयोग आहे का? म्हणून स्पीड पण पाहिजे कम्युनिकेशनमध्ये. म्हणजे एक आपण म्हणतो की त्या कम्युनिकेशनसाठी जितका स्पीड रिक्वायर आहे ना तेवढा स्पीड पण पाहिजे ट्रान्समिशनसाठी, मेसेज ट्रान्समिशनसाठी, तर हे इसेन्शियल पार्ट आहे. नंतर प्रॉपर मीडियम, मीडियम पण प्रॉपर पाहिजे, कारण आता मेसेज फॉर एक्झाम्पल आत्ताच पाहिला आपण जो मेसेज आपल्याला जो निबंध पाठवायचा होता कोणाला तरी एक्स वाय झेड ठिकाणी पाठवायचा होता 9 तारखेपर्यंत पाठवायचा होता, पण तो कधी पोहोचला 19 पर्यंत, का नाही पोहोचला लवकर, कारण जे मीडिया होती ना आपली मीडिया प्रॉपर मीडिया नव्हती, मीडिया जर प्रॉपर असती स्पीड पोस्ट असतं तर लवकर पोहोचला असता. म्हणजे प्रॉपर मीडिया पण काय इसेन्शियल पार्ट आहे कशासाठी, इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी. त्यानंतर म्युच्युअल अंडरस्टँडिंग, अंडरस्टँडिंग जे आत्ताच पाहिलं आपण की कॅरेक्टरिस्टिक पण आहे की म्युच्युअल अंडरस्टँडिंग पण पाहिजे दोघांमध्ये. त्यानंतर युजफुलनेस, म्हणजे आपण जे बोलतो आहे त्याचा यूज पण झाला पाहिजे समोरच्याला, नुसतंच आपण बोलतो आहे कोणालाच काय उपयोग नाही तर त्याचा असा काय उपयोग नाही, उपयोग पाहिजे, युजफुलनेस पाहिजे कम्युनिकेशनमध्ये. त्यानंतर ओपन माइंड, ओपन माइंड पण पाहिजे. आता यूजफुलचं तुम्हाला एक चांगलं उदाहरण सांगतो आठवलं म्हणून, यूजफुलनेस का पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल मी इथं लेक्चर देतो आहे कशाचं, नेट सेट आणि जे आर एफ या विद्यार्थ्यांसाठी लेक्चर हे आत्ताचं आहे कम्युनिकेशनचं. आणि इथं एक असा विद्यार्थी आला, फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आला, त्यांनी लावले लेक्चर, चुकून लागलं त्याच्याकडून, तो ऐकल का, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होईन का माझं, माझं मस्त इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असेल पण त्याला ते यूजफुल नाही. युजफुल ज्यांच्यासाठी आहे ना त्यांना इफेक्टिव्ह कम्युनिकेशन वाटेल, म्हणून युजफुलनेस कम्युनिकेशनमध्ये महत्त्वाचा असतो. आता याचं चांगलं एक उदाहरण आणखी एक आहे, फॉर एक्झाम्पल हा इथे एक मुलगा बसला आहे आणि हा इथे एक मुलगी बसली. हा मुलगा कशाबद्दल सांगतोय की क्रिकेटबद्दल सांगतोय, या टीममध्ये हा प्लेअर आहे, परत आणखी नाही का हा फुटबॉल चांगला खेळतो, कोणाला सांगतोय या मुलीला सांगतोय. या मुलीला तर इंटरेस्ट आहे का क्रिकेट वगैरे, त्याच्यामध्ये नसेल म्हणजे मुलींना शक्यतो नसतो त्या गोष्टीमध्ये, म्हणून यामध्ये काही युजफुलनेस नाही, इच्या युजफुल हे काहीच नाही जे सांगतोय त्याचं, म्हणून युजफुलनेस पण इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी इसेन्शियल आहे. त्यानंतर ओपन माइंड, म्हणजे आपण जे बोलतोय ते ओपन पाहिजे, काही मनामध्ये आपण ज्या गोष्टी ठेवल्या स्वतःच्या, काही मोजक्याच गोष्टी आपण मनातून बाहेर काढत राहिलो तर त्या इसेन्शियल पार्ट होऊ शकत नाही. म्हणजे ओपन माइंड पाहिजे, पूर्णपणे जे मनात आहे ते बोललं पाहिजे, असं ओपन माइंडेड आपण म्हणू शकतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा टॉपिक आपल्या लेक्चरमधला आजचा, 7 C's ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. हे सीज तुम्हाला पाठ करायचे, कसेही करा काहीही करा पण पाठ करायचे आहेत. आता फर्स्ट आहे क्रेडिबिलिटी, पहिल्यांदा वाचतो त्यानंतर आपण त्याचा अर्थ समजून घेऊया. पहिला आहे क्रेडिबिलिटी, नंतर कर्टसी, नंतर क्लॅरिटी, नंतर कॉन्क्रीटनेस, त्यानंतर कन्सिस्टन्सी, सॉरी क्रोइंटनेस, त्यानंतर कॉन्क्रीटनेस, नंतर कन्साइजनेस. तर हे आपले काय टोटल सी आहेत, 7 C's कम्युनिकेशनचे. आता याचा अर्थ आपण एक एक समजून घेऊया. फर्स्ट आहे क्रेडिबिलिटी, क्रेडिबिलिटीचा मी दुसरा अर्थ घेतला आहे की ट्रस्ट.
आपण जे सांगतोय त्याच्यावर काय पाहिजे विद्यार्थ्यांचा किंवा समोरच्या गोष्टीचा ट्रस्ट पाहिजे, तरच इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होऊ शकतं. आता मी तुम्हाला शिकवतोय, तुम्हाला थोडासा ट्रस्ट बसलाय माझ्यावर, जे मी शिकवतोय ते योग्य आहे ते चुकीचं नाही म्हणून तुम्ही ऐकताय. म्हणजे जे आपण सांगतोय ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन तेव्हाच होईल जेव्हा समोरच्याला आपल्यावर ट्रस्ट असेल तेव्हा. आता दोन मित्र असतात पहा, एक मित्रावर दुसऱ्या मित्राचा विश्वास नसेल तरी पहिल्या मित्राने किती एखादी गोष्ट इफेक्टिव्हली सांगितली तरी दुसरा मित्र काय करणार नाही, त्याला ॲक्सेप्ट करणार नाही, कारण दोघांमध्ये ट्रस्ट नाही. म्हणून क्रेडिबिलिटी म्हणजे ट्रस्ट हा इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचा महत्त्वाचा सी आहे. नंतर सेकंड सी आहे कर्टसी. म्हणजे कर्टसी म्हणजे काय तर स्मूथ. ते आपण म्हणतो की आता याचं चांगलं उदाहरण सांगतो इम्प्रूव्ह रिलेशन. कर्टसी म्हणजे काय तर तुम्ही एखादी गोष्ट करताय आणि ती गोष्ट करत असताना म्हणजे फॉर एक्झाम्पल दुसरे उदाहरण सांगतो चांगलं आठवलं, तुम्ही एखाद्या टीमचे काय ही लीडर आहे, हे तुमचे डोळे, हे तुमचं तोंड, हे तुमचे केस, तुम्ही काय लीडर आहे एखाद्या टीमचे. आणि लीडर असल्यामुळे तुम्ही काय करताय समोरच्याला फक्त ऑर्डर देताय, पण त्या ऑर्डरमध्ये स्मूथनेस नसाल, तुमच्यानुसार रागीट तुम्ही बोलत असाल तर ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होणार नाही, कारण स्मूथली पाहिजे कम्युनिकेशन तेव्हा ते इफेक्टिव्ह होऊ शकतं. म्हणजे कळलं स्मूथ पाहिजे, आपण जे सांगतो एखाद्याला चिडचिड नकोय, म्हणजे स्मूथली पाहिजे. त्यामुळे काय होतं इम्प्रूव्ह दी रिलेशनशिप. म्हणजे हा लीडर योग्य प्रकारे स्मूथली बोलला समोरच्याशी तर इम्प्रूव्ह होणार लीडरशिप, नर तो असा नुसता रागत राहिला एखाद्याला नुसता रागवत राहिला, स्मूथनेस नसेल कर्ट्स नसेल त्यामध्ये तर ते इम्प्रूव्ह होणार नाही. म्हणून इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी काय पाहिजे कर्ट्सी पाहिजे. त्यानंतर क्लॅरिटी, मी आता सांगितलं मेसेज काय पाहिजे क्लिअर पाहिजे, जे आपल्याला बोलायचं आहे ते क्लिअर पाहिजे पूर्णपणे. त्यानंतर करेक्टनेस, करेक्टनेस म्हणजे काय बिल्डिंग कॉन्फिडन्स. करेक्ट पाहिजे, पूर्णपणे करेक्ट मेसेज पाहिजे, जे आपण बोलतोय त्यामध्ये काहीतरी करेक्ट पाहिजे, काय चुकीचं नको, म्हणजे समोरच्यावर काय होतं विश्वास आपला बसतो. जसं मी तुम्हाला सांगतोय ते मला माहिती आहे हीच सीच आहे कम्युनिकेशनची, इथं मी दुसरा पण सी एखादा अडकेला असतं तुम्हाला कळालं नसतं, पण इन फ्युचर तुम्ही जर गुगलवर सर्च केला असता सेवन सीज ऑफ कम्युनिकेशन आणि तुम्हाला दुसऱ्याच एखादा सी दिसला असता, तुमचा माझ्यावरचा विश्वास सोडला असता. त्यामुळं काय आपण जे बोलतोय त्यामध्ये पाहिजे करेक्टनेस, म्हणजे त्यामध्ये काय होतं समोरच्याचा विश्वास वाढू लागतो, म्हणजे बायडिंग कॉन्फिडन्स पण वाढतो त्याचबरोबर. त्यानंतर कन्सिस्टन्सी, आता कन्सिस्टन्सी म्हणजे काय रिलायबिलिटी, तर रिलायबल पाहिजे ते. आपण आता फॉर एक्झाम्पल मी आत्ता काय सांगितलं की मी नेट सेटचे लेक्चर घेतो आहे आणि मी उद्या सांगितलं मी नेट सेटचे लेक्चर बंद करणार आहे, मी पेटचे फक्त लेक्चर घेणार आहे. परवा मी आलो परवा म्हणलं पेटचे पण लेक्चर मी बंद करणार आहे, मी UPSC शिकवणार आहे. आता तेरवा आलो UPSC मी बंद करणार आहे, मी फक्त लॉचे लेक्चर घेणार आहे. म्हणजे काय याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही, जे मी सांगितलंय त्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे. आता आपण गेल्या 1.5-2 महिने झाले फक्त नेट सेटचे लेक्चर फर्स्ट मी तुम्हाला शिकवतोय, म्हणजे काय माझ्या मी जे बोललं त्यामध्ये माझी काही कन्सिस्टन्सी आहे, म्हणजे रिलायबिलिटी आहे. तर कन्सिस्टन्सी रिलेटेड रिलायबिलिटी, लक्षात ठेवा CR असं रिलेशन असतेच कन्सिस्टन्सी रिलायबिलिटी. त्यानंतर करेक्टनेस, डीपमध्ये जायची गरज नाही बरं का, मी फक्त तुम्हाला अर्थ सांगतोय, तुम्हाला फक्त शब्द पाठ करायचे कोणते शब्द काय आहेत त्याचा अर्थ मी तुम्हाला फक्त बेसिकली सांगतोय. तर आता त्यानंतरचं आहे करेक्टनेस, तर सॉरी कॉन्क्रीटनेस. तर कॉन्क्रीटनेस म्हणजे काय क्लिअर मिनिंग पाहिजे, जे आपण बोलतोय त्याचं एकच मिनिंग पाहिजे, दोन मिनिंग नको. आता कॉन्क्रीट तू म्हणता की एक मिनिंग पाहिजे हे कुठे सांगितलं तुम्ही आधीच सांगितलं होतं, पण याचं क्लिअर कॉन्क्रीटनेसचा अर्थ होतो की कॉन्क्रीट शब्द आला का लक्षात ठेवा अनेक वेळा येतो असतो, कॉन्क्रीट म्हणजे एकच मिनिंग पाहिजे. आता मी जे बोलतोय त्या शब्दाचे दोन अर्थ निघायला नको, म्हणजे समोरचा काय होतं त्यांनी कन्फ्युजन होतो. जसं आपण पाहिलं होतं पा राईट, आता मी एखाद्याला म्हणलं राईट, राईटचा अर्थ दोन होतात, एक बरोबर आणि एक म्हणजे उजवीकडं, पण कॉन्क्रीटनेस पाहिजे, जे आपण बोलतोय त्याचं मिनिंग काय पाहिजे क्लिअर पाहिजे, त्याचे दोन अर्थ निघायला नको, सब्जेक्ट पाहिजे एकच पाहिजे. नंतर कन्साईजनेस म्हणजे सेव्ह टाईम, म्हणजे काय पाहिजे तो लिमिटेड पाहिजे. आता म्हणतो आपण पहा एखादा मित्र आला तुमच्याकडं आणि तो खूप बोलत असतो नुसता बडबड करतो, तुम्ही काय म्हणता बस झाला आता, म्हणजे काय पाहिजे कन्साईज पाहिजे, त्याला कुठेतरी एक लिमिट पाहिजे. ते एक सेवन सीज आहे कम्युनिकेशनचे, खूप महत्त्वाचे आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. तुम्हाला फक्त त्याचे नाव पाठ करायचे आहे, कारण क्वेश्चन कसा येतो खालीलपैकी कोणता कम्युनिकेशनचा सी नाही किंवा खालीलपैकी कोणते कम्युनिकेशनचे सी आहे हे ओळखा, म्हणजे तुम्हाला योग्य प्रकारे ओळखता आले पाहिजे कोणते सी कम्युनिकेशनचे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन बनवतात. आता यानंतर पाहूया सेवन एस कम्युनिकेशनचे, नुसते कम्युनिकेशन आहे सॉरी इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचे आहेत. इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सेवन एस सॉरी फोर एस म्हणतो आपण याला, फोर एस ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. फर्स्ट आहे सिन्सिरिटी, त्यानंतर सिम्प्लिसिटी, त्यानंतर शॉर्टनेस, त्यानंतर स्ट्रेंथ. बेसिक आहे याचा अर्थ मला सांगायची गरज नाही, कारण तुम्हाला याचा अर्थ पूर्णपणे माहीत आहे. फर्स्ट पुन्हा सांगतो सिन्सिरिटी, नंतर सिम्प्लिसिटी, नंतर शॉर्टनेस, नंतर स्ट्रेंथ. बेसिक आपले काय फोर एस आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचे. तर गाईज आपण आज काय पाहिलं एकदा पूर्णपणे ओव्हरव्ह्यू पाहूया.
फर्स्ट आपण पाहिलं कॅरेक्टरिस्टिक ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. आता यामध्ये आपण पाहिले की त्याचे बेसिक कॅरेक्टर्स आहे, दोन पर्सन पाहिजे, एक्सचेंज आयडिया पाहिजे, म्युच्युअल ट्रस्ट पाहिजे, त्याचबरोबर म्युच्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे, त्याचबरोबर डायरेक्ट इनडायरेक्ट कम्युनिकेशन पॉसिबल पाहिजे, त्यानंतर कंटिन्युअस प्रोसेस पाहिजे, आणि वर्ड आणि सिम्बल पण कम्युनिकेशनमध्ये काय केलं पाहिजे, यूज केले पाहिजे. त्यानंतर आपण पाहिलं इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी इसेन्शियल घटक, त्यामध्ये आपण पाहिलं इफेक्टिव्ह फीडबॅक पाहिजे, नंतर क्लिअर मेसेज पाहिजे, त्याचबरोबर रिलायबिलिटी पाहिजे म्हणजे विश्वास पण पाहिजे समोरच्याचा, नंतर टू वे चॅनल असेल तर इफेक्टिव्ह असतं, वन वे इफेक्टिव्ह नसतं. तुम्हाला सांगितलं वन वे म्हणजे न्यूज चॅनल पाहता तुम्हाला फीडबॅक देता येत नाही तसं. नंतर स्पीड ऑफ ट्रान्समिशन, नंतर प्रॉपर मीडिया पण पाहिजे, त्यानंतर म्युच्युअल अंडरस्टँडिंग हवी, नंतर युजफुलनेस हवा, आणि ओपन माइंडेड पण कम्युनिकेशन असेल तर ते महत्त्वाचं असतं. इसेन्शियल इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या. त्यानंतर आपण पाहिलं की 7 C's ऑफ कम्युनिकेशन, यामध्ये आपण पाहिलं क्रेडिबिलिटी, त्यानंतर करेक्टनेस, त्यानंतर क्लॅरिटी, त्यानंतर करेक्टनेस, त्यानंतर कन्सिस्टन्सी, नंतर कॉन्क्रीटनेस, त्यानंतर कन्साईजनेस. हे आपण 7 C's पाहिले कम्युनिकेशनचे. त्यानंतर आपण पाहिले 4 S ऑफ इफेक्टिव्ह इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. 4 S मध्ये पहिलं आहे सिन्सिरिटी, नंतर सिम्प्लिसिटी, नंतर शॉर्टनेस आणि स्ट्रेंथ. हे काय पाहिले आपण 4 S पाहिले कम्युनिकेशनचे. हे आजचं लेक्चर होतं. कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपल्या मित्रांशी शेअर करा, जेणेकरून ते नेट सेटचा अभ्यास करत असेल तर त्यांना याचा ॲडव्हान्टेज होईल. लेक्चर पाहिल्याबद्दल थँक्यू.